नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि मी एक एन जी ओ कन्सल्टंट आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जर तुम्हाला धर्मादाय संस्थाचे जे काही चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सोसायटी असतात त्यांची ऑडिटर होण्याची जर तुमची इच्छा असेल तर त्यासाठी प्रक्रिया काय आहे अपॉइंटमेंट होण्यासाठी, ठीक आहे, नाव नोंदणी करण्यासाठी, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिली कंडिशन ही आहे की तुमचं म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे, एकतर कॉमर्स फील्डमध्ये झालेलं पाहिजे किंवा दुसरे को जे आहेत आर्ट्स किंवा सायन्समध्ये, ठीक आहे। जर कॉमर्स फील्डमध्ये बी कॉम झालेलं आहे तुमचं तर तुम्हाला जी डी सी ए कंपल्सरी नाही आहे, फक्त 5 वर्ष तुम्हाला कामाचा अनुभव पाहिजे कमीत कमी सी एकडे। जर अदर स्ट्रीमचे असाल तुम्ही आर्ट्स सायन्स तर तुम्हाला जी डी सी ए कंपल्सरी आहे, जी डी सी ए जे आहे प्रमाणपत्र जे तुमच्याजवळ पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही 5 वर्ष सी एकडे काम केल्याचा अनुभवाचं प्रमाणपत्रही तुमच्याजवळ पाहिजे। तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात की यासाठी काय काय डॉक्युमेंट्स किंवा इन्फॉर्मेशन लागेल। पहिलं आहे की तुमचं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र लागतील, सर्टिफिकेट्स लागतील, त्यासोबतच जर तुमचं जी डी सी ए कम्प्लीट असेल तर त्याचंही मार्क मेमो लागेल। तुम्ही ज्या सी एकडं काम केलेलं आहे 5 वर्ष त्या सी एकडून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की तुम्ही या 5 वर्षामध्ये कोणकोणत्या संस्थेचं ऑडिट केलेलं आहे, त्या संस्थेचं नाव, त्या संस्थेचा नोंदणी क्रमांक आणि कोणत्या आर्थिक वर्षाचं तुम्ही ऑडिट केलेलं आहे ते वर्ष तुम्ही लिहून घ्यायचे त्याच्याकडून, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल लिहून 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर। काय लिहून द्यायचं आहे त्याचा फॉर्मॅट आहे, मी तुम्हाला दाखवतो। त्यासोबतच 10 रुपये न्यायालयीन मुद्रांक जो काही तुम्ही अर्ज करणार आहात नोंदणीसाठी ॲज अ ऑथोराइज्ड ऑडिटर म्हणून तुम्हाला नोंदणी व्हायची असेल तर जो जो काही अर्ज आहे त्यावर तुम्हाला 10 रुपयाचा न्यायालयीन मुद्रांक कोर्ट फी तुम्हाला लावावी लागेल। त्यासोबतच तुमचं पत्त्याचा पुरावा लागेल ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ठीक आहे। तिथलं एक तर ड्रायव्हिंग लायसन लागेल किंवा पासपोर्ट लागेल, ठीक आहे, किंवा लाईट बिल, गॅस बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल ह्या गोष्टी तुम्हाला द्यावे लागतील, कोणतंही एक तुम्हाला द्यावं लागेल। त्यासोबतच तुमचा पासपोर्ट फोटो लागेल आणि अप्लाय करण्यासाठी अर्ज करण्यासाठी जी गव्हर्नमेंटची फीस आहे ती आहे 2000 रुपये, ठीक आहे। आता हा अर्ज तुम्हाला कुठं भेटेल तर तुम्हाला काय करायचं, चॅरिटीच्या वेबसाईटवर यायचं आहे, charity.maharashtra.gov.in, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही पहा। आता ही जी वेबसाईट आहे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये ओपन होते, आपण इंग्लिशमध्ये पाहू। इथं खाली आल्यानंतर इथं लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे इथं, टर्म्स अँड कंडिशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ ऑथोराइज्ड ऑडिटर्स, ठीक आहे। तुम्हाला इथं क्लिक करून ती जी पी डी एफ आहे ती पी डी एफ फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे। त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनही दिलेली आहे, अर्जही दिलेला आहे आणि प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅटही दिलेला आहे, तो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर प्रिंट काढून द्यायचा आहे, ठीक आहे। ही तुम्ही वाचून घ्या सगळं, जे काय तुम्हाला वाचायच्यात काही गोष्टी तुम्हाला समजून येतील। त्यासोबतच हा अर्ज आहे, ठीक आहे, ह्या अर्जाला तुम्हाला इथं 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावायचा आहे, तुमचा पासपोर्ट फोटो इथं लावायचा आहे, ठीक आहे। आता आपला विषय काय आहे, अधिकृत लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती, ठीक आहे। ही सगळं लिहायचे, मग तुमचं ते नाव लिहा, तुमचा पत्ता लिहा, ठीक आहे, निवासी जिल्हा, तारीख, जन्मतारीख, जे काय असेल ईमेल आय डी, मोबाईल नंबर, आधार नंबर, सगळं सिम्पल माहिती, याच्यात अवघड काहीच नाही आहे याच्यामध्ये। नियुक्ती प्रकार, नवीन नियुक्ती लिहा, ठीक आहे, ही नवीन नियुक्ती टिक मार्क करा आणि फेर नियुक्ती तुमची नाही आहे, नवीन अप्लाय करतो म्हणून आपण नवीन नियुक्ती घेणार। त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे, पदवी, पदविका, जी डी सी ए, त्या गोष्टी तुम्ही लिहा इथं, शाखा, ठीक आहे, बी कॉम, आर्ट्स, सायन्स असेल, विद्यापीठ असेल, कोणत्या वर्षी पास झालात, विषय काय होते, 2 विषय कंपल्सरी आहेत, एक तर अकाउंटिंग तुमचा विषय असला पाहिजे आणि दुसरा ऑडिट, ठीक आहे। मग ते जे काय असतील ते मार्क मग तुम्ही अटॅच करा। अनुभव, ज्या सी एकडे तुम्ही काम केलेलं आहे त्या सी एचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे, अनुभवाचं सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या संस्थेचं कामे केले आहेत, त्याचे नाव, केलेला कालावधी, कोणत्या वर्षाचं केलेलं आहात तुम्ही, संस्थेचा नोंदणी क्रमांक आणि अनुभवाचा कालावधी, ठीक आहे। त्याच्यासोबतच हा तुमच्यासाठी नाही आहे, हा कार्यालयीन कामासाठी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर खाली हा प्रतिज्ञापत्र आहे, हे तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रिंट काढून नोटरी करून तुम्हाला कार्यालयामध्ये जमा करायचे। कार्यालयामध्ये जे काही चॅरिटी कमिशनर असतील ते सगळ्या गोष्टी पाहतील, सही शिक्का करतील आणि फॉर्म सबमिट करतील।
आता दोन गोष्टी आहेत, एकतर ते सबमिट करतील किंवा तुम्हाला सबमिट करायला ऑफिसला जावं लागेल मुंबईला. तर तुम्ही हे स्वतः तुमच्या जिल्ह्यामध्ये जे चॅरिटीचं ऑफिस आहे तिथं जाऊन डिस्कस करा, त्यांना विचारा की हा जो अर्ज आहे की सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर की ते स्वतः तिकडे पाठवतील का तुम्हाला तिथं जावं लागेल. ठीक आहे, तर याबाबत मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला जर ऑथोराइज्ड गव्हर्नमेंट ऑडिटर व्हायचं असेल, संस्थांचे चॅरिटेबल जे ट्रस्ट आहेत सोसायटी त्याचे जर ऑडिटर व्हायचं असेल तर कोणकोणती प्रक्रिया, कोणकोणते डॉक्युमेंट्स किंवा इन्फॉर्मेशन लागतील, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर कृपया तुमच्या जिल्ह्यातील चॅरिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट द्या. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आलेला आहे. धन्यवाद.